स्वच्छता आणि आरोग्याबाबत नागरिकांनी सजग राहणं गरजेचं आहे प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली असून जनतेचा सहभाग महत्वाचा आहे असं मत हातकणंगले पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी यांनी व्यक्त केलं हातकणंगले इथं आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या हातकणंगले पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक परिसरातील गावचे सरपंच यांची डेंग्यू जनजागृतीसाठी एकात्मिक डास निर्मूलन कार्यशाळा पार पडली यावेळी बोलताना सभापती रेश्मा सनदी म्हणाल्या आरोग्याबाबत नागरिकांनी सजग राहणं गरजेचं आहे प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे असं सांगितलं गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी डासांचे अनेक प्रकार आहेत त्याची माहिती जाणून घ्यावी आपले घर परिसर नियमित स्वच्छ केला पाहिजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी बोलताना डंक छोटा धोका मोठा या मंत्राखाली एकात्मिक डास निर्मूलन कार्यक्रम राबवला आहे आठवड्यातून एक दिवस डास निर्मूलनासाठी देण्याची योजना राबवली आहे त्यात सर्व जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन केलं यावेळी पंचायत समिती सदस्या अंजना शिंदे सदस्य प्रवीण जनगोंडा लक्ष्मण मुरुमकर अरुण माळी लक्ष्मण अवघडे डॉक्टर योगेश साठे डॉक्टर सुहास कोरे यांच्यासह सरपंच ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते